तब I full stop, L full stop, D full stop, I full stop, आणि A full stop. I full stop म्हणजे इंडियन काँग्रेस full stop. L full stop म्हणजे जी काही एनसीपी त्याच्या बरोबर आहे ती full stop. D म्हणजे डीएमके full stop. त्यामुळं मला असं वाटतं की देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणं त्याच्या एवढं दुसरं दुर्दैव नाही. आज 65 लोकांसाठी 40 ते 45 हजार रुपयाची एक खुर्ची, अशी 65 खुर्च्या त्या हॉलमध्ये नवीन घेण्यात आलेली आहे. त्याचा हा फोटो आहे. दुसरं 65 खोल्याच्या काही बुक केल्या आहेत, त्या लॉजिंग बोर्डिंग मध्ये केलेलं नाही, त्या परिसर हॉटेलमध्ये केलेल्या आहेत. मराठवाडा जेवणाची किंमत जवळजवळ 4,500 रुपये आहे आणि 31 आणि 1 तारखेला मुंबईमध्ये तो असंतुष्ट मेळा होते. त्या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद उल्लेख करताना इंडिया पण त्याची पूर्ण वस्तुस्थिती आपण जर बघितली तर आय फुल स्टॉप, एल फुल स्टॉप, डी फुल स्टॉप, आय फुल स्टॉप आणि ए फुल स्टॉप अशी ती असंतुष्ट लोकांची संघटना आहे. म्हणजे आय पूर्णविराम, एल पूर्णविराम, डी पूर्णविराम, आय पूर्णविराम आणि ए पूर्णविराम. परंतु स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या नावाचा नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये जाऊन कशा पद्धतीनं उपयोग करण्याचा प्रयत्न काही लोक करतात त्याचे मोठमोठे उदाहरण. आणि फुलस्टॉप याचा अर्थ मला माहितीये कायमस्वरूपी बंद. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही खासदारकीची निवडणूक झाली आय फुलस्टॉप म्हणजे इंडियन काँग्रेस फुलस्टॉप, एल फुलस्टॉप म्हणजे जी काही एनसीपी त्याच्या बरोबर आहे ती फुलस्टॉप, डी म्हणजे डीएमके फुलस्टॉप, एन म्हणजे इंडियन मुस्लिम लीग फुलस्टॉप आणि ए म्हणजे आप फुलस्टॉप आणि अन्य असलेले सगळे फुलस्टॉप. त्याच्यामुळं मला असं वाटतं की देशाच्या नावाचा राजकारणासाठी उपयोग करणं त्याच्या एवढं दुसरं दुर्दैव नाही. अनेक पंतप्रधान पदाचे उमेदवार हे या महाविकास आघाडीमध्ये आहेत असं सांगितलं जातं, परंतु माझा एक साधा कार्यकर्ता म्हणून त्यांना आव्हान आहे की 31 तारखेपासून 1 तारखेपर्यंत 2 दिवसाच्या आधी बैठक नाही, 6:30 वाजता ही बैठक सुरू होते, 1 तास काहीतरी पत्रकार परिषद आहे, लोक साधारण आहे, त्याच्यानंतर समूह फोटोग्राफ काढण्याचा काहीतरी वेळ आहे आणि त्याच्यानंतर 8:30ची बैठक आहे. ओव्हरऑल जर बघितलं ही जी बैठक आहे ती 14 ते 15 तासाची बैठक आहे. परंतु याच्यात एक निष्पन्न झालं की जे आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळी पंचतारांकित हॉटेलच्या संदर्भामध्ये बोलत होतो, आम्ही कशा पद्धतीने राहिलो त्याच्यावर बोलत होतो. आता याचा खुलासा हा जो फोटो आहे कोणी कुठे कार्यक्रम करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु काल कुणीतरी सांगितलं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे आणि त्यांची साथ आम्ही तर मुंबईबद्दल कशी एनर्जी आहे त्या सगळ्या लोकांना त्याबद्दल सांगतो. परवाच्या वेळी या बैठकीचं नियोजन झालं आणि त्या हॉलमध्ये खुर्च्या लावल्या गेल्या, ते मुंबईच्या जुन्या खुर्च्या त्याला चालल्या नाही. आज 65 लोकांसाठी 40 ते 45 हजार रुपयाची एक खुर्ची, अशी 65 खुर्च्या त्या हॉलमध्ये नवीन घेण्यात आलेली आहे. त्याचा हा फोटो आहे. त्याचं प्लास्टिक देखील अजून काढलेलं आणि म्हणून एकाला बसायला जर 14 तासाला 45 हजार रुपयाची खुर्ची घेतली जाते त्यांना आमच्या बोलण्याचा अधिकार नाही. नंबर एक. दुसरं 65 खोल्याच्या काही बुक केल्या आहेत, त्या लॉजिंग बोर्डिंगमध्ये केलेलं नाही, त्या परिसर हॉटेलमध्ये केलेल्या आहेत. मराठवाडा जेवणाची किंमत जवळजवळ 4,500 रुपये आहे, खोलीची किंमत जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये आहे. हे त्यांनी खराब करण्याबद्दल प्रत्येकाला तो लोकशाहीचा अधिकार आहे, परंतु आपण पुढेही करणार आहोत त्याची मागे टीका करणाऱ्या लोकांना पुढे जाणीव असली पाहिजे. ज्यावेळी आम्ही गुवाहाटीला गेलो काही खात्यातील आमदार पक्षातील आमदार हॉटेलला राहिले, एवढा कांडो या लोकांनी केला. आता हे काय सांगते म्हणजे जवळजवळ 14 तासासाठी करोडो रुपयाचा खर्च मुंबईमध्ये होतोय, त्यांना एवढ्यासाठी धन्यवाद देतो. मुंबईकरांना रोजगार देण्याच्या दृष्टीने त्यांनी घेतलेली
योग्य आहे, परंतु या निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत याची नोंद देखील या बैठकीनंतर त्यांनी घेतली पाहिजे. अजून याच्यात त्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आपल्याला सांगायच्या आहेत, त्या म्हणजे यातले अनेक पक्ष असे आहेत, अनेक पक्ष असे आहेत की ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर टीका केली. वंदनीय बाळासाहेबांनी ज्यावेळी 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली, त्यावेळी काही लोकांनी टीका केली, बहुसंख्य लोकांनी टीका केली, काही लोकांनी म्हणण्यापेक्षा बहुसंख्य लोकांनी टीका केली. त्याच्यानंतर राम मंदिर बांधण्याच्या संदर्भामधला विचार वंदनीय बाळासाहेबांनी मांडला, त्यावेळी बाळासाहेबांवर टीका झालेली आहे. त्याच्यानंतर राम मंदिराच्या बाबतीमध्ये जी कार सेवा झाली त्याच्या बाबतीमध्ये देखील वंदनीय बाळासाहेबांवर टीका झालेली आहे. समान नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये जे वंदनीय बाळासाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्यामध्ये बहुसंख्य लोकांनी टीका केली आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या यादीमध्ये ही यादी जी हॉटेलला दिलेली आहे या यादी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही 25 नंबरला आहे आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही 26 नंबरला आहे आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी पवारसाहेबांची जे 3 खासदार आहेत 25 नंबरला आहे. त्याच्यामुळे या देखील आघाडीमध्ये महाराष्ट्रातले 2 जे पक्ष आहेत ते शेवटून 1-3 नंबरला आहे आणि शेवटून 4 नंबरला आहे. ही आपल्या दोन्ही पक्षांची जरी पुढाकार घेतलाय त्यांची परिस्थिती आहे. म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान न होऊ देण्यासाठी हे जे काय असंतुष्ट एकत्र आलेले आहेत त्यांची नक्की खासदारांची परिस्थिती काय. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळी एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते या सरकारने कोणवरून काही टीका केली होती त्यांची परिस्थिती मी आपल्याला सांगतो. इंडियन नॅशनल काँग्रेस 50 आहे म्हणजे 10% खासदार जर झाले असते त्यांचा विरोधी पक्ष नेता होऊ शकला असता, पण 10% देखील खासदार निवडून न येणारी पार्टी आहे. टीएमसी 13 आहे, टीएमपी 24 आहे, आप 10 आहे आणि जनता दल 16 आहे. हे 5 पक्ष जर सोडले तर बाकीच्यांची मी नावं सांगत नाही, आकडेवारी सांगतो. 7-1-2-0-1-0-3-0-1-0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 -
पाच पक्षांचे खासदार फक्त 2 डिग्रीमध्ये, बाकी सगळ्यांचे 1 डिग्रीमध्ये, आणि यांची सगळ्यांची गोळाबेरीज जर केली ते 143 होते, आणि एनडीएची गोळाबेरीज जर केली तर ते 352 होते. मी खात्रीला सांगतो की या निवडणुकीनंतर 375 एनडीए क्रॉस केल्याशिवाय थांबणार नाही. आणि जसं मी सांगितलं की यांच्या आय नंतर क्रिस्टॉफ आहे, डी नंतर क्रिस्टॉफ आहे, तर हे सगळे पक्ष त्यांना पूर्णविराम मिळणार आहे, त्यांचा क्रिस्टॉफ होणार आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी, ज्या व्यक्तीनं देशाचं नाव जागतिक पातळीवर मोठं केलंय, अशा व्यक्तीचं सत्यीकरण करण्यासाठी हे सगळे एकत्र मुंबईला पर्यटनासाठी आलेले आहेत. त्याच्या पलीकडे काही नाही, आणि म्हणून मला तिथं त्याला विनंती करायची किंवा मागणी करायची, आव्हान करायचं. काल जे सांगितलं गेलं की अनेक पंतप्रधान पदाचे उमेदवार हे त्यांच्या आघाडीकडे आहेत, तर मुंबई कोण कोणीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे नरेंद्र मोदींच्या समोर तो त्यांनी जाहीर करावा, आणि जाहीर होणार जर नसेल तर त्यांनी जाहीर करावं की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत. कारण खासगीमध्ये सगळे लोक नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत ही चर्चा करतात, परंतु आज त्यांच्या विरोधामध्ये हे सगळे असंतुष्ट एकत्र आलेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. यावेळी त्यांना 143 मिळाले आहेत, पुढच्या वेळी 100 देखील पास करू शकतात. 350 ते 375 सीट पेक्षा जास्त जागा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील असं चित्र पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्यांची मीटिंग आज महाराष्ट्रात आहे. म्हणून सांगतो आम्ही देखील 45 पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि 215 पेक्षा जास्त आमदार जिंकू.